संकटांवर मात करण्यासाठी, जीवनात समृद्धी आणण्यासाठी आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता आपल्याला साथ देतील शुभरत्ने। आर्थिक, प्रापंचिक, राजकीय आणि शारीरिक भरभराटीसाठी आजच आपल्या राशीचं शुभरत्न परिधान करा। पाच पिढ्यांपासून विश्वासाची परंपरा, शुभरत्न केंद्र, AH मोतीवाला, नेहरू चौक, महाराष्ट्र बँकेसमोर निपाणी, मोबाईल 0-94-48-14-24-21। काही दिवसा अगोदर संजय राऊतांना धमकी आली आहे बिश्नोई गँगच्या लोकांकडून। त्याला एक SMS आला आहे की तुला आम्ही मारून टाकणार, असं बोलून महाराष्ट्रामध्ये सगळ्या ब्रेकिंग न्यूज चालल्यात, सगळीकडे त्या बातम्या पसरल्या। पण मला आत्ता जी माहिती कानावर आली, मला वाटतं काही वेळा अगोदर DCP संबंधित झोनच्या DCP पण पत्रकार परिषद चालू आहे किंवा घेऊन झाली आहे, ती माहिती जी मी वाचली की असा संजय राऊतला अशा कुठल्याही पद्धतीची धमकी बिश्नोई गँगकडून आलेली नाही। ज्या बिश्नोईनी आज सलमान खानला धमकी दिलेली आहे, मुसावाला नावाच्या व्यक्तीला मारलं, त्याचं बोलणं होतं की त्याला तेही मलाही धमकी दिली आहे। आत्ता जी माहिती कानावर येते ती अशी आहे की कुठल्या तरी मुलांनी दारू पिऊन ह्याला फोन लावला आणि असा कुठला तरी मेसेज पाठवला। मी परत एकदा सांगतो की मच्छरला मारण्यासाठी मोठे गँग मेंबर लागत नाहीत। उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे जे काय पोलिसचं संरक्षण घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरतायत, महाराष्ट्राच्या सरकारने लवकरात लवकर या तिघांचं संरक्षण काढावं। संजय राऊतला एक मच्छर पण कधी कोण मारणार नाही, तो एवढा घाबरट आहे की जेव्हा राणेसाहेबांनी शिवसेना सोडली आणि सामन्याच्या समोर जेव्हा पत्रकार त्यांची सभा होती तेव्हा 4 तास बाथरूममध्ये स्वतःला लॉक करून बसलेला। जोपर्यंत उद्धव ठाकरे, राज ठाकरे तिथे आले नाहीत तोपर्यंत हा बाथरूममध्ये स्वतःला लॉक करून बसलेला। ह्यांच्या आजूबाजूला बॉडीगार्ड किंवा ह्यांना संरक्षण आपण का दिलंय, हे असे खोटे नाटे चित्र तयार करायचे। मला आठवतं त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर पण आरोप केलेला आठवली, आणि आज बघा सत्य काय निघतंय। ज्या माणसालाही कोण मच्छर मारणार नाही, कोण कानफडीत मारणार नाही आणि आपला हात खराब करणार नाही, आणि आज पोलिसांच्या मधून काय निष्पन्न झालंय का त्याला अशी धमकी आली नव्हती। म्हणजे हे 2-3 दिवस जे त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी काय नौटंकी केली, जो काय तमाशा केला, मी परत सांगतो महाराष्ट्र सरकारने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊतचं संरक्षण काढून द्यावं। हे लोक घराच्या पण बाहेर निघणार नाही, अशा प्रकारचे नामर्द आहेत। दुसऱ्यांना धमक्या देण्यापेक्षा तुमची मर्दानगी कितपर्यंत आहे हे आमच्यासारखे लोक चांगले ओळखतात। उगाच त्या आमच्या श्रीकांत शिंदेंची बदनामी करायची आणि स्वतःचं महत्त्व वाढवायचं, पोलीस प्रोटेक्शन वाढवावं म्हणून ही नाटकं होती आणि आज ते उघडे पडलेले आहेत। म्हणून पहिलं या संजय रावचं प्रोटेक्शन काढा। तो जे बाहेर येऊन जे बडबड करतो महाराष्ट्रामध्ये, तो महाराष्ट्रामध्ये फिरणार नाही। असे डरपोक आणि नामर्द तो आणि त्याचे उद्धव ठाकरे आणि त्याचा तो पेंग्विन आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं YouTube चॅनल।